आई एम सन्मय संतोष कोकी एंड आई एम इन द फिफ्थ क्लास. तर हे जे फूल तुम्हाला पहिले मी दाखवले हे आमच्या गार्डन मधले फूल आहेत. तुम्हाला आवडले तर चला, आजचा टॉपिक आहे नर्ग चतुर्दशी. तर ही नर्ग चतुर्दशी दिवाळीच्या एक दिवस आधी बनवले जाते. कारण तुम्हाला ह्याची मागची मी आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. चला आजची आपण गोष्ट सुरू करू. तर नरकासुर नामक एक राक्षस होता. तो राक्षस खूप पाप करायला लागलेला. त्याच्यामुळे त्याचे वध करायला स्वयं श्री कृष्ण भगवान आलेले. श्री कृष्ण भगवानांना माहिती होत की त्याचा वध एक स्त्रीकडनं होणार. तर मग त्यांनी सत्यभामाला त्यांचं सारथी बनवलं आणि त्यांच्या त्या सत्यभामाकडून त्यांना सांगितलं की तू नरकासुराचा वध कर. मग तशाप्रमाणे नरकासुराचा वध झाला आणि नरकासुराने 16,000 स्त्रियांना कैद करून ठेवले. तर ते श्रीकृष्ण भगवानांनी त्यांना सोडवले. तर त्या 16,000 स्त्रिया म्हटल्या की आम्हाला नरकासुराने कैद केलेलं, त्याच्यामुळे आम्हाला आमच्याशी कोणी विवाह करणार नाही. तर श्री कृष्ण भगवानांनी स्वयं त्यांच्याशी विवाह केला आणि तुम्हाला मी तुम्हाला ह्या नर्क चतुर्दशी बद्दलचं एक सांगतो. जे आपल्या घरात वयस्कर व्यक्ती असणार ते अख्ख्या घरामध्ये एक दिवा फिरवतील आणि त्याला टॉयलेट का बाथरूम बशी थोड्या वेळ ठेवून घरापासून जरासे लांब ठेवून अंतरावर लांब अंतरावर ठेवून येतील. तर मग ते असे केल्याने आपल्या घरातले जे आता जे नकारात्मक शक्ती जी असती घरात ती घराच्या बाहेर जाते. तर हे अशा प्रकारे नर्क चतुर्दशी आपण बनवली जाते. तर तो आपको अगर ये स्टोरी पसंद आई हो तो कमेंट में बता दीजिए और लाइक शेयर करके सब्सक्राइब करके बेल आइकन दबाना ना भूलिए. तो तब तक के लिए बाय, हैव अ नाइस डे.